माझ्याकडे जो सीमित वेळ आहे त्यामध्ये मी थोडस आपल्याला माझा फेलोशिपचा एक विषय काकरोली नाथद्वाराचं हवेली संगीत आणि त्याचा आमच्या जयपूर घराण्याशी कसा काय संबंध आहे आणि काय किती प्रमाणात जयपूर घराण्याने त्याच्याकडनं काय घेतलं असा थोडासा एक मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर थोडक्यात हवेली संगीत या शब्दाची आपल्याला मी ओळख करून देते. हवेली संगीत हे हा शब्द गेल्या 60-70 वर्षामध्ये प्रचारात आला आणि परकीय आक्रमणानं त्रस्त झालेल्या भारतीय संस्कृतीच्या साठी चिंता करणाऱ्या ज्या मनीषींना ज्यावेळेला समाजातल्या अधोगतीला रोखण्यासाठी ज्यावेळेला विचार प्रवर्तन करण्याची वेळ आली त्यावेळेला मध्वाचार्य वगैरे यांनी आपल्या अद्वैतवाद, शंकराचार्यने वगैरे अद्वैतवाद, विशिष्ट अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवादी वगैरे आपली तत्वज्ञानं लोकांच्या समोर प्रतिपादित केली. तसेच एक तैलंगी ब्राह्मण वल्लभाचार्य यांनी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचा सेव्य स्वरूप म्हणून स्वीकार केला आणि त्यांची अष्टयाम सेवा करण्याची एक प्रणाली घालून दिली. या प्रणालीमध्ये श्रीकृष्णाच्या जन्मापासूनचं बालस्वरूप ते त्याच्या पौगंड अवस्थेपर्यंत गीता सांगणारा कृष्ण इथे अभिप्रेत नाही, पण हा कृष्ण जो आहे हा भागवत धर्माचा संबंध प्रतिपादन करतो आणि याची सेवा ही आत्म्याची पुष्टी मागली, त्याची सेवा करावी, त्याची भक्ती करावी आणि ती वात्सल्य भावनेनं करावी. त्याच्याकडनं काही मागायचं नाही आहे. आपण आपल्या घरातल्या बाळाची जशी काळजी घेतो आणि त्याची त्याच्यासाठी समर्पण भावनेनं जसं काही सगळं करतो तसं कृष्णाच्या बालस्वरूपाची ही सेवा करायची आणि त्या सेवेसाठी त्यांनी आपल्या चार शिष्यांना आणि त्यांचे पुत्र विठ्ठलनाथजी यांनी आपल्या चार शिष्यांना म्हणजे अशा अष्टसखांना आपल्या श्रीनाथजीच्या सेवस्वरूपाची सेवा करण्यासाठी नेमून दिल्या सेवा. आणि कृष्णाच्या बाललीला ऋतूंची वर्णनं, त्यांची दिनचर्या ह्या सगळ्या गोष्टींची गीतमय वर्णनं ही ध्रुपद आणि धमार या स्वरूपामध्ये केली आणि ही कीर्तनं कृष्णाच्या समोर विविध वेळेला त्यांची दर्शनं ज्याला 8 वेळेला झांकी खुलतात त्यावेळेला त्या झांकीच्या वेळेला दर्शनाच्या वेळेला ह्या कीर्तनांचं गायन केलं जातं. तर ही अष्टप्रहरची सेवा आहे, अष्टयाम सेवा आहे ती म्हणजे मंगळा, श्रृंगार, ग्वाल, राजभोग, उत्थापन, भोग, संध्या आणि शयन. म्हणजे कृष्णाला झोपेतून जागवायचं, त्याला चांगले कपडे घालून रानामध्ये पाठवायचं, दुपारी तो आला की त्याला जेवायला घालायचं, त्याच्यासाठी अनेक प्रकारची पक्वानं तयार करायची, नंतर तो झोपणार, झोपल्यानंतर त्याला दुपारच्या वामकुक्षीनंतर उठवायचं, त्याच्यानंतर पुन्हा तो वनामध्ये गायी आणायला जातो आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी घरी आला की त्याची आरती करून त्याला शयन म्हणजे त्याला झोपवायचं अशी त्याची दिनचर्या मानून त्याच्यासाठी त्या सेवे स्वरूपाची सेवा केली जाते आणि ती अष्टयाम सेवा म्हणून मानली जाते. आणि यासाठी हिंदुस्थानी आपल्या भक्ती परंपरेमध्ये नवधा भक्ती ज्याला म्हणतात त्यातली कीर्तन ही एक सेवेची पद्धती त्यांनी आणली. म्हणजे शृंगार, भोग आणि राग ह्या तीन प्रकारांनी त्यांनी देवाची सेवा करायची. म्हणजे शृंगार म्हणजे देवाला अत्यंत सुंदर सुंदर प्रकारानं निरनिराळ्या प्रकारचे कपडे घालून त्याला निरनिराळ्या प्रकारचे दागिने त्याच्यासाठी तयार करून आणि ऋतूप्रमाणे त्याला उन्हाळ्याचे दिवस असतील तर त्याला अंगाला चंदनाची ओटी लावायची आणि जर थंडीचे दिवस असतील तर कृष्णासाठी कांबळी आणि गरम उनी कपडे पण त्याला शिवले जातात त्याच्यासाठी. अशा तऱ्हेचा त्याचा शृंगार, मनोरथ म्हणजे त्याला एखादा नवस करून त्याला नावेतनं हिंडवायचं, खसच्या पाण्यातनं हिंडवायचं, असे सगळे कृष्णाचे लाड केले जातात आणि ह्या तऱ्हेची सेवा सगळी त्याची केली जाते. एवढंच नव्हे तर संध्याकाळी सगळं झाल्यानंतर दिवसभर माणसं दर्शन घेऊन गेलेली असतात तर आमच्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून झोपायच्या आधी त्याची दृष्टही काढली जाते मीठ मोहऱ्यांनी. तर असं कृष्णाच्या ह्या बालस्वरूपाची ही सेवा
अष्टजाम सेवा म्हणून या प्रणाली मान्य केलेली आहे आणि ऋतूंच्या प्रमाणे रागांचा त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे. म्हणजे तोडी रामकली भैरव विभास केदार मालकंस नायकी अडाणा सुहासुग्राई मल्हारचे प्रकार बिलावलचे प्रकार. पण याच्यामध्ये आपण पाहिलं तर आमच्याकडे जसे जयपूर घराण्यामध्ये निनाळे जोड राग गायले जातात तर त्यांच्याकडे हिंडोलमध्ये हिंडोल रागामध्ये एखादं जर बाहेरच्या वनवेलींना फुलं आलेली असतील तर त्याचं वर्णन जर असेल तर जिथं फुलांचं वर्णन असेल तिथं थोडासा बाहेरचा आयुर्भाव तिरोभाव करून गायलं जातं आणि त्याला वसंत की बहार हिंडोल की बहार असं म्हटलं जातं. आज आम्ही हिंडोल बहार वसंत बहार हे राग म्हणून गातो तर तिथे तो अतिशय असा एक ओझरता स्पर्श दुसऱ्या रागाचा करून त्याच्यामध्ये भावाचं निर्माण केलं जातं. अशा तऱ्हेने ह्या सेवेचा एक वेगळा प्रकार. आणि मंदिरामध्ये बाळकृष्णाला सकाळी झोपेतनं उठवताना त्याला दचकून जाग येऊ नये म्हणून त्याच्यासाठी जे गायचं ते तालाशिवाय गायचं, पखवाज किंवा असं कुठल्याही वाद्याचा आवाज ऐकून बाळ उठू नये दचकून. आणि म्हणून स्वरमंडळाचा किंवा वापर केला जातो. तिथं वाद्य जास्त दुसरी कुठलीही आत्तासारखी मॉडर्न वाद्य नाही, फक्त आता काळामुळं सारंगी वाजत नाही, वीणा वाजत नाही, तर आता हार्मोनियम चाललेलं आहे. परंतु बाकी पखावाज आणि तनपुरा ह्याचाही उपयोग केला जातो. झांज वाजवली जाते आणि हवेली संगीतामध्ये जे वापरले जातात राग त्याच्यापैकी बऱ्याचशा बंदिशी बरीचशी ध्रुपद ही अल्लादिया खासाहेबांच्या पूर्वजांनी ज्या ज्या वेळेला त्यांची उदयपूर वगैरे ह्या ठिकाणी त्यांची सेवा दरबारामध्ये असायची तर ते दरबार गायक असताना तिथल्या स्थानिक मंदिरामधल्या लोकांशी त्यांचं जे काय आदानप्रदान विचारांचं व्हायचं त्यातून काही रागाच्या बंदिशी आणि काही राग आमच्याकडे जयपूर घराण्यामध्ये आला त्या खासाबांनी ख्यालामध्ये रूपांतरित करून घेतले. जयपूर घराण्याच्या गायकीचं वैशिष्ट्य मी काही वेगळं सांगायला नको आपल्या सगळ्यांना, तर आता इतकी वर्ष आपण ऐकताच आहात. तरीही आमच्या हवेली संगीतामध्ये गायकीला जास्त प्राधान्य नाही, अर्थाला आणि सेवाभावाला जास्त प्राधान्य आहे. त्यामुळं अर्थवाहक अशा सुंदर रचना भाषा वैभव तुम्हाला त्यांच्या रचनेमध्ये आढळतं. आणि जयपूर घराण्यामध्ये अशा सुंदर भाषेमधल्या काव्याचा आपल्याला ख्यालामध्ये आढळ होतो. हवेली संगीतामध्ये ध्रुपदधमार जरी गायकी असली तरी ती कूट किंवा क्लिष्ट अशी गायकी नाही, अतिशय साधेपणानं त्याच्यामध्ये हलकी हलकी लयकारी केली जाते आणि एक कीर्तन या गात असतात आणि त्यांच्याबरोबर बाकीचे झेलकरी ज्याला आपल्याकडे म्हणतात तसे इतर लोक त्याच्याबरोबर स्वर लावतात आणि चलती म्हणजे चौपटीने आठपटीने त्याच्यामध्ये पखवाज वाजतो. परंतु इथं आपल्याला रागाचं ज्ञान किती आहे, आपलं गायन कौशल्य किती आहे हे दाखवण्याची त्याच्यामध्ये कीर्तन यांची कुठली त्यांच्याकडे अपेक्षा केली जात नाही. त्यांना उत्तम प्रकारचं ह्या सगळ्या संत कवींना म्हणजे सूरदास कृष्णदास चितस्वामी गोविंदस्वामी परमानंदस्वामी ह्या सगळ्या जे अष्टसखा होते त्यांना संगीताचं ज्ञान होतं, शास्त्राचं आणि साहित्याचंही ज्ञान होतं. अत्यंत रसपूर्ण अशी काव्य निर्णय रसांचं उत्तम परिपोष करणारी काव्य त्यांच्या हवेली संगीताच्या ह्या रचनामध्ये आढळतात. जयपूर अत्रौली घराण्यामध्ये आपल्याला आपण पाहताच की आकारयुक्त गायकी आणि हा आकार म्हणजे भासाडा आवाज टाकायचा नाही तर तो सौष्ठवपूर्ण आकार लागला पाहिजे, गाण्याला मंजूळ लागला पाहिजे. जोड राग मिश्र राग आणि गाताना सतत स्वराची आणि लयीची गुंफण याच्यामध्ये केली जाते ख्यालामध्ये. आमच्याकडे आपण आत्ता बऱ्याचशा रागांना जोड बंदिशी द्रुत तीन तलाच्या वगैरे जोडल्या जातात, नाही तर पूर्वी आमच्याकडे एक ख्याल गाऊन त्याच्यामध्येच लयकारी करून निर्णय प्रकारानं आपल्या गायकीचं प्रदर्शन केलं जात असे. आणि बंदिशी अतिशय सौष्ठवपूर्ण भाषेच्या आणि आता आपण पाहूच याच्यामध्ये की मी थोडासा आपल्याला हवेली संगीतातल्या एक दोन रचनांचा परिचय करून देते की ज्या रचना आमच्याकडे ख्याल म्हणून आलेल्या आहेत त्या आपण त्या नेहमी ऐकलेल्याच आहेत. पहिली रचना मी आपल्याला राग बिहागड्याची ऐकवते आहे. ही नंददासांची रचना आहे
प्यारी पग होले होले धर जैसे तेरे नूपर न बाजे ही। हवेली संगीतामध्ये नायिकांचे अष्टभेद जे आहेत त्याच्यापैकी खंडिता नायिका, विरहिणी ह्या अशा निरनिराळ्या नायिकांची कल्पना करून त्याची पदं रचली गेलेली आहेत। आणि हे जे आहे मानक पद आहे, म्हणजे तू अतिशय अभिमान धरू नकोस आणि तुला बोलवलेलं आहे, अत्यंत सुंदर असं पौर्णिमेचं चांदणं पडलेलं आहे, तर शरद उजियारी उजळ असा चंद्रप्रकाश पडलेला आहे, तर तू पावलं नुपूर न वाजवता हळूहळू त्याच्याकडे जा असं तिला सूचना केलेली आहे तिच्या सखीने। तर ही रचना आहे आणि ही हटिली नेक मेरो कहो मान, आणि तू व्रजविधी मध्ये चाललेली आहेस, सघन कुंजामध्ये चाललेली आहेस, तर तू आपलं तोंड झाकून घेतलेलं आहेस, त्यामुळे तुला कुंवर रसिकवर तुझी वाट पाहत थांबलेलं आहे आणि तू ह्या उजळ चांदण्यामध्ये हळूहळू पावलं टाकत जा, घुंगरांचा आवाज करू नको अशी ही बंदिश आहे। ह्याच्यातली त्या पहिल्या अंतरालाच घेऊन खासाबांनी ह्याचं ख्यालामध्ये रूपांतर केलेलं आहे। प्यारी पगवले ख्याल आपण ऐकलेलाच आहे, आपल्याला ऐकवतो।
आपल्याला कल्पना आहेच की अल्लाद्या खा साहेब हे मूळ ध्रुपद या घराण्यातले होते आणि त्यांच्याकडे ध्रुपदाची तालीम असल्या कारणानं त्यांची ख्यालाची गायकी ही जी होती त्याला तालाचं मी म्हणते अस्तर लावलेलं असायचं की कुठलीही गाण्यातली कृती ही तालाच्या परिमाणाशिवाय होणार नाही. तर प्रत्येक स्वर, प्रत्येक फ्रेज, स्वरसंगती, बोल हे सगळे तालाच्या अवगुंठनामध्ये तुम्हाला दिसतील. आणि तशा प्रकारची गायकी त्यांनी त्यांच्या मुलांना जी शिकवली होती, त्याच्यापैकी भुर्जी खासाहेबांची तालीम माझ्या वडिलांना होती, नंतर अल्लाद्या खासाहेबांनी शिकवलं, तर त्याच्यामध्ये काही ख्याल त्यांनी अशा पद्धतीने शिकवून घेतले की वामनराव आमच्याकडे आम्ही ताल कसा भरतो ही पद्धत आम्ही या काही ख्यालामध्ये बांधलेली आहे आणि ह्यातला हा एक ख्याल आहे, हा तुम्ही बघा. तर तो ख्याल ज्या पद्धतीनं मला वडिलांनी शिकवला तो मी आपल्यासमोर मांडते. Thank you.
दुसरा एक आमच्याकडचा एक राग आपण नेहमी ऐकता, राग नायकी कानडा. पण याला हवेली संगीतामध्ये नायकी एवढंच म्हटलं जातं. कारण हा ऐकताना आपल्या लक्षात येईल की याचं चलन बरंच बागेश्री सारखं आहे. बागेश्री हे अलीकडच्या काळातलं नाव आहे. पूर्वी जो कानडा म्हणून गायला जायचा तो आजच्या बागेश्री सारखा होता. त्यामुळेच आमच्या घराण्यातल्या काही रागांची चलनं जी आहेत ती लोकांना फार विचित्र वाटतात आणि मग त्याच्यावरती वाद होतो. परंतु ज्या काळामध्ये काफी सप्तक हे मूळ सप्तक होतं त्या काळामध्ये बिलावल हे मूळ सप्तक नव्हतं, त्यामुळं काफीच्या हिशोबाने जे सगळे राग बनले जात असत तर हा कानडा सुद्धा बागेश्वर सारखा लागणारा हा कानडा. बागेश्वर हे नवीन नाव आहे. आज आम्ही बागेश्वर आणि कानडा दोन वेगळे राग केलेले आहेत. पण पूर्वी ज्याला कानडा म्हटलं जात असे तो बागेश्वरचाच एक अत्यंत सुंदर स्वरूप होतं. तर ह्या नायकीमध्ये आपल्याला तसा भास दिसेल. आणि ही जी रचना आहे कृष्ण जीवन लचिरा म्हणून जे होते त्यांची ही रचना आहे. मेरो प्रिय रसियाली सुनरी सखी तेरो दोष नाही, नवल लाल को सब को ही चाहत कौन कौन के मन बसियारी. आणि कृष्ण असा आहे की एक नसो नयनन जोरे एक नसो भ्रह मोररे एक नसो मुख हसियारी. कृष्ण जीवन लचिलाल लचिराम के प्रभु माई संग डोलत पूर्ण शशियारी. ही जी रचना आहे ही आडा चौतालामध्ये आहे. आणि जसं चौताल तसंच हवेली संगीतामध्ये आडा चौतालही खूप गायला जातो. ही रचना आड्या चौतालात आहे. ती मी नंतर आमच्या जयपूर घराण्यात कशी गातात ही मी आपल्याला ऐकवणार. हे सगळे राग वेगळे वेगळे झालेले आहेत, त्यांना वेगळी स्वरूप मिळालेली आहेत. पण साधारण 17व्या शतकामध्ये ज्या पद्धतीने गायले जात होते त्या हवेली संगीतामध्ये हे स्वरूप आहे त्याचं. आणि विशेष करून हवेली संगीतातल्या म्हणजे मंदिरातल्या संगीतामध्ये फारसा बदल झाला नाही. याचं कारण असं होतं की जे कीर्तनिया जे तिथे सेवा करत असत त्यांची भावना अशी होती की आपण हे फक्त ठाकूरजीला ऐकवायचं आहे, लोकानुरंजन हे या सेवेचं उद्देश नव्हतं कधीच. आणि त्यामुळं ही फक्त अष्टयाम कृष्णाला ऐकवलं जाणारी पदं आणि त्याच्यासाठीच गायलेली गायकी आहे. आणि त्यामुळं रागांच्यावरती बाहेरचा प्रभाव काही विशेष पडला नाही. आणि जशी त्यांच्या ती काही नवी मंडळी जशी नंतर मग निरनिळ्या परीक्षा गाण्याच्या द्यायला लागली तसं त्यांनी मग थोडा थोडा बदल आणायला सुरुवात केली आणि मग त्यांच्याहीकडे मग वेगळे राग सुरू झाले. परंतु अजूनही काही रागांना काही रागांच्या स्वरूपांना हवेली संगीतामध्ये बदललं गेलेलं चालत नाही. त्यांना ह्या संगीतामध्ये आणखी एक वैशिष्ट्य अशी अशा आहे की भैरवी ही तिथे अस्पृश्य मानली गेलेली आहे. कारण भैरवीचा उपयोग बहुधा श्रेण भावनांना व्यक्त करण्यासाठी जी पदं रचली जात असत त्याच्यासाठी जो करायला केला जात असे त्यामुळं कृष्णासमोर गायली जाणार गाण्यासाठी योग्य नाही अशी म्हणून भैरवीची देवळाच्या बाहेरच त्यांनी हे ठेवलेली आहे. देवळामधल्या मंदिरामधल्या पृष्ठभागातल्या संगीतामध्ये भैरवीचा समावेश नाही. Bye.
Ah.
आज नेहमीसारखी एका पाठोपाठ एक राग संध्याकाळचे राग किंवा ठरवून काही ह्याच्या वेळेप्रमाणेचे राग वगैरे असं मला काही करायचं नाही आहे. कारण मला थोडासा विषय एक देऊन मला सांगितलं होतं रघुनंदनने की ताई तुम्ही ह्याच्याबद्दल काही बोलाल का, तर आज त्यामुळं मी ही एक संधी मिळाली की आपल्या लोकांना हवेली संगीत काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय पद्धतीने विचार केला जातो ते आपल्यापर्यंत पोचवायचं होतं. आणि मला असं वाटतं की ही संधी मला आवडलेली आहे आणि आपल्याला कदाचित थोडीशी जास्त माहिती मिळाली असेल. एक गंमत म्हणून एक रचना आपल्याला नुसतीच पद्य वाचून दाखवते. या हवेली संगीताच्या ह्या पुष्टी मार्गामध्ये कृष्णावरती या लोकांचं इतकं प्रेम, कारण तो बालकृष्ण आहे आणि या बाळाची आपण सेवा करतो आहोत, 24 तास याची सेवा करायची. तर हे जे कीर्तन या असतात त्याच्यावर आतमध्ये गर्भगृहामध्ये सगळ्यांना जाता येत नाही, त्यांचे जे देवाचा श्रृंगार करणारे जे असतात मुखिया जी असतात ते ऋतूप्रमाणे आणि दिवसाप्रमाणे तिथीप्रमाणे कृष्णाचा श्रृंगार करत असतात. वल्लभाचार्यांचे जे 3-7 नातू होते त्याच्यापैकी तिघांनी असं ठरवलं, म्हणजे माझे गुरु पितांबरदासजी म्हणजे पराग बाबाजी जे आता सुरतमध्ये विराजतात, त्यांची गादी काकरोलीची त्यांची गादी आहे. विठ्ठलनाथांनी आपल्या 7 मुलांच्या नावानं 7 गादी केल्या आणि 7 सेव्यस्वरूप स्थापन केली आणि अशा ह्या 7 गाद्या पुष्टीमार्गामध्ये मानल्या जातात. तर माझ्या गुरूंचे पूर्वज बाळकृष्णदासजी, तर ह्या 3 भावांनी असं ठरवलं की सूरदास नेहमी देवाचा जो श्रृंगार असेल तो बरोबर वर्णन करतात, असं कसं काय. मग मुखिया जे सांगत असतील की आज आम्ही असा असा श्रृंगार करणार आहोत, तर आज आपण मुखियाजीने सांगायचं की श्रृंगार आम्ही करणार आहोत आणि बघू सूरदासजीला कसं कळतं. आणि मग दोघा भावांनी असं ठरवलं की आज आम्ही श्रृंगार करू, गर्भगृहामध्ये मुखियाजीना जाऊ देणार नाही. आणि सूरदासांना आणायला बाळकृष्णदास गेले. सूरदासजींना वाटेत कोणीही भेटलं नाही, त्यांना कोणी सांगितलं नाही की आज श्रृंगार काय होणार आहे. सूरदासजी आले समोर बसले आणि झाकी जळ खुलली, त्यावेळेस सूरदासजी मंद हसले आणि त्यांनी काव्य ताबडतोब जे तिथं रचलं की देखो री हरी नंग मनंगा. उन्हाळ्याचे दिवस होते आणि या भावंडांनी थोडीशी मस्ती करायचं ठरवलं आणि त्याच्यात त्यांनी श्रीकृष्णाचा श्रृंगार, म्हणजे त्या दिवशी श्रीकृष्णाला एकही वस्त्र नेसवलं नाही, फक्त कमरेला एक मोत्याची माळ नेसवली आणि बाकी त्याला चंदनाची उठी वगैरे करून त्याचा श्रृंगार केला. परंतु नेहमी जसं त्याचा श्रृंगार होतो तसा श्रृंगार केला नाही. ही रचना आपल्याला मी जरा ऐकवते. फक्त वर्णनच करून सांगते त्या रचनेचं की देखो री हरी नंग मनंगा जलसुत भूषण अंग बिराजत. या हरीचं या कमरेला काय होतं, ते एक जलसुत म्हणजे मोती, मोत्यांचं एक वस्त्र त्याच्या अंगाला त्यांच्या गुंडाळलं आणि त्याला पाहून
रती अनंग सुद्धा लज्जित झाले. त्याच्या अंगातून माधुर्य ओसंडून वाहत होत आणि हे पाहून त्याच्या तोंडाला दधी सुत म्हणजे लोणी माखलेलं होत. आणि हे पाहून सगळ्या गोपी आणि सूरदास सूर हसत व्रज युवतीने सांगा. तर त्यावेळेला त्या मुलांनी त्यांचे पाय धरले आणि मग म्हणाले की तुम्हाला कसं कळलं की श्रीकृष्णाला आम्ही आज काही वस्त्र नेसवलं नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला त्याच्याकडे बघायसाठी जन्मचक्षू लागतात, पण तो मला जसा आहे तसा माझ्या मनश्चक्षूसमोर कायम उभा असतो. तर अशी त्याची जी रचना आहे ती सूरदासांनी फारच सुंदर शब्दामध्ये मांडलेली आहे. दुसरं आणखी एक त्यांचं काव्य आहे की जे मला काव्य म्हणून अतिशय आवडतं आणि अत्यंत तरल कल्पनाशक्ती. आपण आंब्याला आलेला मोहर नवी पानं पाहतो, परंतु सूरदासांना ती कशी दिसली पानं? तर ऐसो पत्र पठायो ऋत वसंत, वसंत ऋतूनं पत्र पाठवलं की मी येतोय. कागद नवदल आंब पान, आंब्याची कोवळी पानं त्यांना आपल्या पत्राचा कागद म्हणून वापरली. त्याच्यावर निरोप कसा लिहिला? मदनाचा बाण भृंग्याच्या भ्रमराच्या पाठीला लावून त्याची शाई केली आणि त्यानं लिहिलं की मी येतो आहे. आणि शेवटी छाप ससी दई, पूर्ण चंद्राचा छाप देऊन मुद्रा उठवली आणि सांगितलं की मी येतो आहे, माझं आगमन होणार आहे. आता आपण पहा की भक्तीनं ह्या लोकांच्या सगळ्या संवेदना कशा तरल आणि किती जागृत ठेवल्या होत्या. ह्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर माझे खरोखर मला म्हणजे असं आश्चर्य वाटले की ह्या काव्याचा आपल्याला परिचय नाही. ह्या आपल्याकडे फार मोठी त्रुटी आहे, आपल्याला ह्या काव्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्याला एकच रचना पुढची ऐकवते आणि माझा वेळ आता संपत आलेला आहे, 10 मिनिटं माझ्याकडे आहे. तर ही एक काफी कानडा म्हणून ज्याला म्हणतात अशी बंदिश आहे ही. देखो तुम शाम घटा जुरे आये.
धन्यवाद श्रुतीताई. हा खरा विषय आपल्याशी बोलायचा रावण केला होता की किशोरीताईनी खास श्रुतीताईंना रिक्वेस्ट केलेली होती की हवेली संगीत आणि जयपूर घराणं यांचं नातं त्यांनी उलगडून दाखवावं आणि ह्या ज्या त्यांनी तिन्ही बंदिशी सादर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांनी म्हणजे खरं तर त्यांना 3 तास 1/4 तास हा वेळ त्यांना पुरणार नाहीच आहे. हा स्वतंत्र 1-3 तासाचा कार्यक्रम आपण करण्याचा विचार नक्कीच करूया. धन्यवाद श्रुतीताई. ताईंना एवढंच सांगेन की त्यांनी असंच माझ्याकडनं माझा काय अभ्यास झाला आहे हे काम तपासून बघावं आणि त्यांचे आशीर्वाद नेहमी मला द्यावे एवढीच मी इच्छा आहे. कारण फार वर्षापूर्वी ताईंनी मला खूप मोठा आशीर्वाद दिला होता आणि आज ताईंनी मुद्दामून मला माझ्या अभ्यासाचा काय मी इतक्या वर्षात काय केलं त्याचं हे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मला असं वाटतं की मोठ्या बहिणीनं धाकट्या बहिणीचं ह्याच्यापेक्षा काय मोठं कौतुक करायचं असतं.